आहे पालघर मधील या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। भूकंपातून बचावासाठी पालघर मधील मुलांना जीव घेणं ट्रेनिंग दिलं जातंय। आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि धक्कादायक बातमी आपण बघताय। भूकंपाच्या पार्श्वभूमीवर आगीतून चालण्याचं ट्रेनिंग या मुलांना दिलं जात आहे, तर हे प्रशिक्षण देताना मात्र विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे। भूकंप झाल्यानंतर शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा संभव असतो आणि आगीपासून बचावासाठी विद्यार्थ्यांना आगीतून चालण्याचं प्रशिक्षण दिलं जात आहे। पालघर जिल्हा प्रशासनाकडून हे प्रशिक्षण दिलं जात आहे। जमिनीवर कागद पेटवून या आगीच्या झळांमधून या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आलं, ज्यामुळे या भूकंपबाधित क्षेत्रामध्ये मुलांना भूकंपाच्या परिस्थितीमध्ये प्रसंगावधान राखून आपला बचाव करता येईल। त्याचबरोबर मुलांना जाळीवरून चालण्याचं आणि छतावरून खाली उडी मारण्याचंही प्रशिक्षण दिलं गेलंय। हे असं प्रशिक्षण देताना काळजी घेण्यात आली असली तरी मुलांचा जीव मात्र धोक्यात घालून असं प्रशिक्षण देणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित होतोय। भूकंप झाल्यावर कसं कुठून उडी मारायची, सीधी एकदम सरळ मारायची, आणि काय जखम बिखम झाली तर ते कराय बांधायचं काय ते शिकवलं, आणि आग लागली तर कसं ते अग्निशामक त्याचा वापर करायचा। हा भाग पूर्णतः भूकंप प्रवण भाग म्हणजे झोन 3 मध्ये येतो। सध्या ज्या भूकंपाच्या मालिका चालू आहेत त्याला स्वार्न असं म्हणतात। ही भविष्यामध्ये येणाऱ्या संकटाची सूचना आहे। यांना जर आपण वेळेवर प्रशिक्षण दिलं तर कोणत्याही आपत्तीमध्ये हेच प्रशिक्षित शिक्षक, विद्यार्थी, नागरिक प्रशासनाला संपूर्ण सहकार्य करण्याकरता सक्षम असतील, म्हणून हा उपक्रम हातात घेतलेला आहे। आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। हिंगणघाट जळीत कांडातील आरोपीला आज कोर्टात हजर केलं जाणार आहे। नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आरोपी विकेश नगराळेला कोर्टात हजर केलं जाईल। विकेश नगराळेची न्यायालयीन कोठडी आज संपती आहे, त्यामुळे आज आरोपी विकेश नगराळेवर सुनावणी केली जाणार आहे। याआधी पोलिसांनी विकेश नगराळेला खबरदारीच्या दृष्टीनं मध्यरात्रीच न्यायालयामध्ये हजर केलं होतं। नंतर त्याला न्यायालयीन कोठडीसाठी वर्धा जिल्हा कारागृहातून नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात हलवलं होतं। दरम्यान आता आज आरोपीला हिंगणघाटच्या न्यायालयामध्ये नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केलं जाईल। तर आज काय निर्णय होतो हे पाहणंही महत्त्वाचं असेल। तर दुसरीकडे हिंगणघाट जळीत कांडातील आरोपींना कारागृहामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं वृत्त हाती आलेलं आहे। या आरोपीनं स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळतीये। प्राध्यापिकेला जिवंत जाळून ठार मारणारा मारेकरी विकेश नगराळेनं नागपूर कारागृहामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। कारागृह प्रशासनानं मात्र याला नकार दिलेला आहे। थंडीपासून बचाव करण्यासाठी विकेशला ब्लँकेट देण्यात आलं। बुधवारी दुपारी त्यानं हे ब्लँकेट फाडलं आणि त्याची एक चिंधी बराकीतील गजाला बांधली आणि ती गळ्यामध्ये अडकवून फास लावण्याचा प्रयत्न केला। हा प्रकार तिथे तैनात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आला आणि त्यानं वेळीच धाव घेत विकेशच्या गळ्याभोवतीचा फास ढिला केला। त्यानंतर त्याला कारागृहातील रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। सध्या त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती मिळते आहे।